पोटनिवडणुकीपूर्वी गाठी भेटींना वेग आलेला आहे, आपण बघतोय. म्हणजे अंधेरी पोटनिवडणूक जी आहे, अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक, त्या विषयाला घेऊन आता गाठीभेटी होत आहेत. आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याचं कळत आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी ते गेलेले आहेत. काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि आज आशिष शेलार राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी म्हणून शिवतीर्थावरती पोहोचलेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विशाल, काय अपडेट? विशाल, भाजप नेते आशिष शेलार बीसीसीआयच्या खजिनदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल भाजपचे जे महत्वाचे आमदार आहेत ज्यांच्यावरती अंधेरी पोटनिवडणुकीची जबाबदारी दिली, त्यांच्या बैठकीचं नेतृत्व आशिष शेलार यांनी केलं होतं. आणि आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसेनं अद्याप या पोटनिवडणुकीत नेमका कोणाला पाठिंबा आहे हे जाहीर केलेलं नाहीये, त्या दृष्टीनं ही भेट अधिक महत्वाची मानली जाते. याआधीही भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी जे आहेत त्या वारंवार घेताना आपल्याला पाहायला मिळतातच. मात्र सद्यस्थितीला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उलथापालथ झालेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीगाठींना अधिक महत्व जे आहे हे प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यानंतर आशिष शेलार ज्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेची संपूर्णपणे जबाबदारी भाजपने दिलेली आहे त्या दृष्टीने ही भेट अधिक महत्वाची मानली जाते. त्यामुळे बीसीसीआयचे खजिनदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट, त्यातच अंधेरी पोटनिवडणूक, त्यामुळे मनसे नेमकं अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का अंधेरी पोटनिवडणूक जी आहे ही मराठी वर्चस्व गुजराती अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे सद्यस्थितीला निर्माण झालेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आशिष शेलार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भेट ही अधिक महत्वाची मानली जाते. विशाल, धन्यवाद. विशाल, या सगळ्या माहितीबद्दल. भाजपने आपली रणनीती निश्चित केलेली आणि त्या अनुषंगाने या भेटीगाठींचं सत्र या पोटनिवडणुकीच्या तोंडावर सुरू असल्याचं आपण पाहतोय.